मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे ठाणे शहराला विविध प्रकल्प मंजूर झाल्याने ठाणे शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. एकनाथ शिंदे यांचे 34 पायाभूत सुविधा प्रकल्प ठाण्याला MMR चे पुढील केंद्र बनवू शकतात. त्यावरचा हा खास वृत्तांत पाहूयात. नवीन मेट्रो मार्गिका, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, उड्डाणपूल आणि बोगद्यांपासून ठाणे शहर आणि त्याच्या शेजारील भागांना आगामी दशकात अंदाजे 3,96,00,000 रुपयांच्या 34 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे. अंदाजे 3,96,00,000 रुपयांच्या 34 पायाभूत सुविधा प्रकल्पाचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मते एकाच भौगोलिक परिसरात इतक्या प्रकल्पाचे संकेंद्रण हे अभूतपूर्व आहे आणि त्यामुळे ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशातील MMR अर्थात मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. MMR चे क्षेत्रफळ सुमारे 6,328 चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा 4,214 चौरस किलोमीटर व्यापतो तर ठाणे महापालिका क्षेत्र 147 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे. ही 34 प्रकल्पे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचे प्रतीक आहेत. शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी 2004 ते 2009 पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यानंतर कोपरी पाच पाखाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघापैकी कोपरी पाच पाखाडी हा एक आहे. गेल्या काही वर्षात केवळ एकनाथ शिंदेच नव्हे तर ठाणे परिसरातील इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनीही विविध मागण्या आणि प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले आहेत असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. महत्वाच्या पदावर राहिल्यामुळे शिवसेनेला मंजुरीच्या प्रक्रियेत गती मिळण्यास मदत झाली आहे. हे 34 प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहे किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील. 2014 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजप आघाडी सरकारच्या काळात शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता. नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांनी नगर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. जून 2022 मध्ये महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालय राखली. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचे नियोजन आणि बजेट वाटप ठाण्याला लाभदायक ठरला आहे. त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगाला मोठा फायदा झाला आहे ज्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकापासून दूर असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये गृह खरेदीदारांना प्रकल्पाचे आकर्षण झाले आहे. अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प शहराचे स्वरूप बदलतात असे आशार ग्रुपच्या संचालिका आयुषी आशार यांनी सांगितलं आहे. त्या क्रेडाई MCHI च्या ठाणे अध्यायाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहायक उद्योगांना चालना मिळते, व्यवसायाच्या संधी वाढतात, रोजगार निर्मिती होते, रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात. या सर्वांमुळे स्थानिक GDP देखील 15 ते 18% वाढेल अशी अपेक्षा आहे. एका रिअल इस्टेट उद्योग संबंधित अभ्यासानुसार ठाणे हे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक मिळविणाऱ्या शहरांपैकी एक आहे. पुणे, नागपूर, हैदराबाद, गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे. ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंब्रा आणि काळवा या ठिकाणीही प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे, ज्याचा देखरेख एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे करत आहेत.